पॅरालिसिस, पार्किन्सन्स, फ्रॅक्चर, मतिमंदत्व, डिमेन्शिया, अल्झायमर्स यासारख्या कुठल्याही परावलंबित्व आलेल्या रुग्णांची प्रशिक्षित कर्मचाऱ्यांकडून सर्वांगीण सुश्रुषा. 16 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव, निसर्गरम्य वातावरण, CCU, फिजिओथेरपी, हायड्रोथेरपीची सोय. संपर्क सावली केअर सेंटर, कोल्हापूर, 95 45 51 99 51. कोरोना महामारी आणि महापूर अशा दोन्ही संकटातील उपाययोजनांचा आढावा घेऊन पूर्वतयारीसाठी संबंधित अधिकाऱ्यांच्या सूचना दिल्याची माहिती विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी पत्रकार परिषद दिली आहे. ते त्यांची संख्या आणि त्याच्याबद्दलच्या पुनर्वसनाच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगते. कोरोना बैठक ऐकलेली आहे, परंतु 5,911 मृत्यू झाले इथे आणि त्यापैकी 14 निराधार बालकं आहेत आणि 965 जे एकल बालक आहेत त्यापैकी 189 घटनांमध्ये वडील वाचलेले आहेत. 965 पैकी 879 आणि एकूण विधवा भगिनी 2,415 झाले. तर याचा अर्थ ज्यांची 18 मुलं आहेत अशा 889 महिला आहेत. बाकी त्यांची मुलं मोठी आहेत, परंतु मी असं सांगितलं शासनाला की विधवा महिला त्या झाल्या 2,415, तर त्यांची वयं काय आहेत ते बघा. आणि त्यातल्या काही जणी अगदी वयोवृद्ध असतील आणि परत मुलगाही दगावला आहे किंवा मुलगा नाही आहे, अशा महिलांसाठी सुद्धा तुम्ही सर्वे करा. पण सरकारची जी बालकं लहान होती त्याच विभागाचा सर्वे करा आणि त्यामुळे यासुद्धा महिलांच्यामध्ये वयोवृद्ध असणाऱ्या किंवा आजारी असणाऱ्या विधवा भगिनींसाठी सांभाळणारं कोणी असेल तर तिथे देखील प्रायोरिटीने विचार गरजेचा आहे. याखेरीज या ज्या 879 महिला आहेत त्यांच्यापैकी पाहिलं तर नागरी विकास विभाग म्हणजे नगरपालिका विभागात आणि महानगरपालिका क्षेत्रात त्यांचं सर्वेक्षण गरजेचं आहे की त्यांना काय कौशल्याची आणि मदतीची गरज आहे. कारण त्यांना 50,000 जरी मिळाले तरी जरी आपण त्यांना विचारलं की तुम्ही याचं काय केलं तर त्या बहुतेक सांगतात की नातेवाईकांचे उसले पैसे आम्ही करत होतो. मग त्यांच्या नावाने गाळे असतील तर ते गाळे झाले पाहिजेत, जमिनीवर सरकारचं नाव लागलं पाहिजे, किंवा काही त्यांनी घरगुती व्यवसाय करत असतील तर त्याला मदत झाली पाहिजे. तर एक त्यांना प्रोटेक्शन ऑफिसर्सच्या मदतीने आराखडा करायला सांगितला आहे आणि याची जी बालक आहेत एकल महिलांची तर त्या बालकांच्यासाठी बालसंगोपनाचे निधी जवळ 1,100 रुपयेप्रमाणे 507 बालकांना मिळालं आहे असं त्यांनी माहिती सांगितली आणि संख्या चांगली आहे. दुसरं एक कोल्हापूर जिल्ह्याचं चांगलं काम निदर्शनाला आलं आणि ते म्हणजे 5,911 मृत्यू झाले कागदोपत्री. पण जेव्हा अर्ज मागवले तेव्हा 9,500 लोकांनी अर्ज केले की कोरोनामध्ये मृत्यू 9,500 झाले आणि त्याच्यापैकी 8,000 अर्ज अप्रूव्ह केलेले आहेत. त्यामुळे त्यातल्या प्रत्येकाला 50,000 मिळणार आहे. म्हणजे आकडा कमी जरी कागदोपत्री आला काही वेळेला कुटुंब उद्ध्वस्त झालेलं असतं, स्थलांतर होतं, तर या 8,000 पैकी 2,000 पैसे मिळाले आणि पुढचं जे आहे तो प्रस्ताव आता त्याच्यामध्ये त्यांना लवकरच ते पैसे मिळतील आणि त्याला वेग मिळण्याच्या दृष्टीने दर सोमवारी लोकशाही दिनाच्या दिवशी प्रत्येक तहसील आणि जिल्हाधिकारी कार्यालयात या पीडित कुटुंबांना भेटण्यासाठी वेळ प्रशासनाने राखीव ठेवावा असं मी सांगितलेलं आहे. कोविड आणि इतरही कोणी पीडित लोक येऊ शकतात लोकशाही दिनाला, त्या दृष्टीने सूचना दिलेल्या आहेत. तर अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. रत्नशास्त्रज्ञ अनु एच मोतीवाल यांच्या अभ्यासातून साकारलेले नवग्रह रत्न केंद्र या रत्नांच्या वापरामुळे मानवी जीवनात होतो सकारात्मक बदल. माणिक, मोती, प्रवाळ, पाचू, पुष्कराज, हिरा, नीलम, गोमेद, लसण्या यासारखी अनेक रत्ने या फर्ममध्ये उपलब्ध असून हस्तरेषा, कुंडली, अंकशास्त्रानुसार येथील रत्ने दिली जातात ज्याचा प्रभाव केवळ 11 दिवसात जाणवतो. तर आजच नवग्रह रत्न केंद्राला भेट द्या व सकारात्मक जीवनाचा अनुभव घ्या. नवग्रह रत्न केंद्र, हॉटेल पॅव्हिलियन समोर, शाहूपुरी, कोल्हापूर.